पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला। या कारवाईची माहिती अर्णव गोस्वामी यांना घटनेच्या 3 दिवसाआधीच होती। ही देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून अर्णव गोस्वामी यांना अटक करण्याची मागणी करीता जळगाव जिल्हा काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी गोस्वामी यांच्यासह मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने देखील केली। रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्याकडे देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भातील माहिती असणे हा देशद्रोहाचा प्रकार आहे। या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून गोस्वामी यांना अटक करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसकडून देशभरात आंदोलन पुकारण्यात आले आहे। जळगावात देखील आज शुक्रवारी दुपारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने तसेच धरणे आंदोलन करण्यात आले। राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने, जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज आम्ही सर्वांनी मिळून आदरणीय आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या आदेशाने या ठिकाणी ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट जो आहे भारत देशाचा 1930 या ऑफिशियल सिक्रेट ऍक्टच्या नुसार कुठलीही संरक्षणाच्या दृष्टीने देशाला धोका करणारी एखादी कुठलीही बातमी किंवा माहिती ही लीक करणं हा देशद्रोहाचा गुन्हा आहे आणि म्हणून या ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1930 कायद्याखाली त्याचा भंग केल्याच्या निमित्तानं असा अनेक वेळा अर्णव गोस्वामीने मोदी सरकारच्या मदतीने ऑफिशियल सिक्रेट कायद्याचा देशद्रोहाच्या दृष्टीने मदत करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी जो कायद्याचा भंग केलाय त्याकरता आम्ही जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने अर्णव गोस्वामीला अटक झालीच पाहिजे, तातडीने अटक झाली पाहिजे याकरता या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत व्हावी म्हणून आम्ही जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतोय। पुलवामा हल्ला झाला त्यानंतर बालाकोटवर भारताने हल्ला केला त्यावेळेला त्याची सगळी माहिती याला 3 दिवस आधी कशी मिळाली हे त्याने चॅटिंग केलेलं आहे, त्याच्यातून बाहेर आलेलं आहे। ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचा कायद्याचा भंग झालेला आहे आणि त्याला जी माहिती दिली ती मोदी सरकारमधील काही मंत्र्यांनी दिली असं त्याच्यावर संशय आहे, म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे मंत्रिपदाची त्याचा भंग केलेला आहे, म्हणून अशा मंत्र्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि अर्णव गोस्वामीला अटक झाली पाहिजे। एमसीएन न्यूज करिता मनोहर लोणी, जळगाव, खानदेश।